नमस्कार मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करत होतो। आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय संबंध का विकसित झाले, याचा स्वतंत्र आणि नव्याने अभ्यास का झाला, तंत्रज्ञान कसं विकसित झालं किंवा विज्ञानाच्या प्रगतीमुळे कशा पद्धतीने आपण पाहतो आंतरराष्ट्रीय संबंधाचे बदल होत गेलेले, त्याचं स्वरूप कसं व्यापक बनत गेलेलं आहे आणि या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भामध्ये आपण त्याचं स्वरूप आणि त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या जाणून घेण्याचा प्रयत्न मागच्या भागात केला। या व्याख्यांवरून आपण आंतरराष्ट्रीय संबंध कशाला म्हणायचा हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण मित्रांनो, आपण इथे पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे स्वरूप आहे ते सातत्याने बदलत गेलेले आहे। त्याचं कारण काय? आता बऱ्याचदा विचारतात विद्यार्थी की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे नेमकं कशाला म्हणा। तर मित्रांनो, अगदी साध्या सोप्या आणि छोट्या मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर एक ऍपल जे आहे ना, ते ऍपल म्हणजे आपण असं समजूया जग आहे आणि या ऍपलच्या आपण वेगवेगळ्या काय करतो फोडी केलेल्या आहेत आणि या फोडी आपण प्रत्येकाला दिल्या। या फोडी म्हणजे प्रत्येक राष्ट्र आहे, म्हणजे ऍपलशी सगळ्या जोडल्या आपण त्याला वेगळं केलंय। अशा पद्धतीने या जगाच्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे। पण प्रत्येकाच्या हातामध्ये जेव्हा ऍपलची एक फोड दिली तर ती कशी खायची हे ठरवण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आपण दिला, म्हणजे स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे। त्या राष्ट्राचं सार्वभौमत्व जपण्याचा प्रयत्न आपण पाहतो की त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पण आज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये, म्हणजे पूर्वी जे मर्यादित होतं आता व्यापक झालेलं आहे आणि हे व्यापक होण्याच्या मागे काय काय कारण आहेत त्याचाही विचार थोडक्यात आपण करणं फार गरजेचं आहे। कारण आज आपण पाहतो की जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिका आणि रशिया दोन बलाढ्य शक्ती निर्माण झाल्या, म्हणून इंग्लंडचं असलेलं जे साम्राज्य आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जे संपूर्ण साम्राज्य पसरलेलं होतं हे साम्राज्य कमी व्हायला मदत झालेली होती। जगामध्ये नव्याने स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेली होती। या स्वतंत्र निर्माण झालेल्या राष्ट्रांनी आता रशियाच्या गटात जायचं, अमेरिकेच्या गटात जायचं की स्वतंत्रपणे त्या ठिकाणी राहायचं हा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार होता। आणि म्हणून जगाची विभागणी दोन गटात झाली, पण तिसरा एक बॅलेन्स करणारा गट सुद्धा आपण पाहतो अलिप्ततावादी चळवळीचा निर्माण झालेला होता। आणि यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप जे आहे ना ते बदलत गेलेलं आहे। एवढंच नाही तर मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। लोकशाही म्हटली की लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य आलं, मग जिथे लोकांचं राज्य म्हटलं की स्वातंत्र्य आलं, उदारता आली, मग तिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या विकासाची संधी आहे, मग व्यक्ती विकास म्हणजेच राज्याचा विकास होण्यासाठीचा एक भाग मांडला गेला। आणि म्हणून मित्रांनो, आपण पाहतो की पूर्वीची राजेशाही असेल किंवा हुकुमशाही असेल याच्यामध्ये लोकशाहीमुळे बदल झालाय आणि मग प्रत्येक राष्ट्राला वाटतं की माझं राष्ट्र स्वतंत्र असलं पाहिजे। यातनं सुद्धा आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्राला आपलं राजकीय हित जपायचंय आणि राजकीय हित जपत असताना आपल्या गरजा सुद्धा पूर्ण करायच्या। त्यातून मित्रांनो, आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ना त्याचं स्वरूप बदलत असताना आपण पाहतो। तिसरी गोष्ट आपण मुळात पाहिली की औद्योगिक क्रांती झाली, पण औद्योगिक क्रांती का झाली याच्या मुळाशी जर गेलो तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला, ज्ञानाचा पुनरुदय झाला होता, विज्ञान तंत्रज्ञान विकसित झालं होतं आणि त्यातून नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित झाली। आणि यामुळे काय झालं की व्यक्ती हे घडलं याच्यावर विश्वास नाही, काय घडलं, का घडलं, त्याच्या मागची कारणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला। म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सुद्धा आज आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे। आणि मित्रांनो, नव्याने जेव्हा राष्ट्र स्वतंत्र झाले, आता दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांमध्ये काही राष्ट्र अतिशय छोटी छोटी राष्ट्र होती आणि प्रत्येकाला एकीच बळ माहितीये, मग प्रत्येकाला असं वाटत होतं की माझं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे, मला इतरांच्या मदतीची गरज आहे, एक संघटना ऑर्गनायझेशन आपली असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय स्वरूपाची जी संघटना स्थापन झाली या संघटनेमुळे एकमेकांशी कसे संबंध जुळून राहतील, त्यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध सहकार्याचे सलोख्याचे कसे राहतील, जगात शांतता आणि सुव्यवस्था कशी निर्माण होईल या दृष्टिकोनातनं जे प्रयत्न केले जातात मित्रांनो, म्हणून आज आपण पाहतो आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप बदलत गेले। आता आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप बदललं त्यामुळे त्याच्या व्याप्तीतही बदल झाला। म्हणून प्रस्थापित जे संबंध आहेत की एखाद्या राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्राशी प्रस्थापित संबंध वर्षानुवर्षापासून खूप चांगले होते ते आज तसेच राहतील असं नाही। आज आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्राच्या समस्या वेगवेगळ्या आहेत। पूर्वी फक्त सीमारेषाचे प्रश्न असतील किंवा पाणी प्रश्न असेल, परंतु मित्रांनो आज आपण पाहतो की राष्ट्राच्या गरजा एवढ्या वाढल्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या समस्या जर विचारात घेतल्या किंवा वेगवेगळे प्रश्न विचारात घेतले तर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भातलं स्वरूप सुद्धा व्यापक झालेलं आहे, त्यामुळे व्याप्ती त्यांची विकसित झालेली आहे। मग या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत प्रत्येक राज्याचं आपलं एक धोरण आहे,
की माझ्या राज्याला सुरक्षितता कुठनं मिळेल, आर्थिक सहकार्य कुठनं मिळेल, शस्त्रास्त्राची मदत कुठनं मिळेल, इतर राष्ट्रांशी मी कशा पद्धतीने व्यापार करू शकतो, म्हणून प्रत्येक राष्ट्र काय करतं, आपलं राष्ट्रीय हित जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि या राष्ट्रीय हितातून ते आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि यातूनच आपण पाहतो की नव वसाहतवादाची निर्मिती झालेली आहे. म्हणून इथे मात्र पूर्वीसारखं वसाहतवाद नाही, तिथे साम्राज्य गाजवणं नाही, पण एकमेकांच्या मदतीने त्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणं, त्याला मदत करण्याची जी भावना आहे, यातनं नव राष्ट्रवादी नव वसाहतवाद निर्माण झालेला आहे. आणि मित्रांनो, या आंतरराष्ट्रवादाच्या स्वरूपाचा जर विचार केला ना, तर मग या नव वसाहतवादातनं एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याची जी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये पूर्वी जसं वर्चस्व होतं, हम करे सो कायदा होता, आम्ही सांगू तसंच आहे, त्या नियंत्रणाच्या स्वरूपात बदल झालेला आहे. कारण एकमेकांवर त्या ठिकाणी बंधनं घातली जात आहेत आणि मानवाची निर्णय घेण्याची क्षमता, याच्यातनं सुद्धा आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती वाढत गेली. कारण या व्हिडिओच्या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट्स बॉक्सला निश्चितच त्या टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.